Tu vai. Venga. Ahí. भारत माता की जय। वंदे मातरम। वंदे मातरम। युद्धग्रस्त युक्रेनमधून सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आलेले पुणे शहर आणि जिल्ह्यातील 16 विद्यार्थ्यांचं रात्री 1:30 पुणे विमानतळावर आगमन झालंय. यावेळी भाजप पुणे शहर पदाधिकाऱ्यांच्या वतीनं या विद्यार्थ्यांचं पुष्पहार घालून आणि पेढे भरून स्वागत करण्यात आलं. यावेळी विद्यार्थ्यांचे कुटुंबीय सुद्धा हजर होते. आपल्या मुलांना डोळ्यासमोर पाहून पालकांनी मात्र सुटकेचा निश्वास सोडलाय. 24 फेब्रुवारीला अटॅक झाला होता आणि ॲज पर त्यांच्या सांगण्याप्रमाणे की जेव्हा जेव्हा केव्हा सायरन वाजेल तुम्हाला बंकर्समध्ये जायचं असायचं. मग आम्ही बंकर्समध्ये जात असायचो. आमच्या क्लासेस पण त्याच दिवशी ऑनलाईन झाले होते, ज्या दिवशी एअर फाईट झाली होती किंवा ज्या दिवशी शेलिंग झाली होती ईस्टर्न युक्रेनमध्ये. मग त्यानंतर आम्हाला असं कळवण्यात आलं की तुमचं फुल सेमिस्टर ऑनलाईन आम्ही तुम्हाला कळवू कसं होईल. आणि त्यानंतर की एम्बेसीकडनं पण ऑफिशियल ॲडवायझरी आली होती की तुम्ही आता निघू शकता. तुमचं जर तुम्हाला स्वतःकडून होते तर तुम्ही स्वतःहून निघा, आणि जर नसेल होत जसं ईस्टर्न युक्रेन सिटीजमध्ये तुम्हाला इव्हॅक्युएट केलं जाईल. तर आम्ही स्वतःहून डिसाईड केलं होतं की एकतर पोलंड बॉर्डर किंवा बुकारेस्ट जे आहे रोमानियामध्ये तिकडे जाऊ. तर पोलंडमध्ये खूप जास्त रश होती. 40 किलोमीटर्स बाय स्टँड होतं, वॉक करून जायचं होतं. तर आम्ही रोमानियाला जायचं ठरवलं. रोमानियामध्ये आमचे काही फ्रेंड्स गेले होते, त्यांचा मी निरोप घेतला की कशी सिच्युएशन आहे तिकडे काय. तर ते म्हटले की ग्रीन सिग्नल आहे, तुम्ही येऊ शकता. मग आम्ही 26 तारखेला आम्ही निघालो. आम्ही रोमानियासाठी निघालो. मग रोमानियाला गेलो तिकडे तर आम्हाला 12 किलोमीटर जवळपास वॉक करावा लागला. 12 किलोमीटरनंतर आम्ही बॉर्डरवर पोहोचलो पण युक्रेनियन्स ऑफिशियल्स आम्हाला सपोर्ट नव्हते करत. तिकडचे लोकल्स चांगले होते, त्यांनी सगळे सपोर्ट केला आम्हाला, पण ऑफिशियल्सकडनं काही सपोर्ट नव्हता. मग आमचा 4 दिवस तिकडे स्टे होता आणि 4th दिवशी आम्ही इव्हॅक्युएट झालो 28th. मग 28th रोमानियन बॉर्डर क्रॉस करून आम्हाला शेल्टर्समध्ये ठेवलं गेलं होतं. आणि शेल्टर्समधून आम्हाला तिकडे रोमानियन्सनी आणि इंडियन एम्बेसीने खूप हेल्प केली. इंडियन एम्बेसीचे ऑफिशियल्स येऊन भेट देत असायचे की कसं आहे ते काय विचारायचे. ते सांगायचे की आम्ही तुम्हाला लवकरच इव्हॅक्युएट करू, आणि त्यांनी केलं. पण मग तिथून 3rd दिवशी आम्ही इव्हॅक्युएट झालो आणि डायरेक्ट आमची फ्लाईट होती मग इंडिगो टू बुकारेस्ट टू दिल्ली. आणि दिल्लीत लँड झाल्यावर मग महाराष्ट्र सदनमध्ये आम्ही 1 दिवस होतो, दिवस पण नाही 12 तास. आणि आज रात्रीच आम्ही दिल्ली टू पुणे आलो आहे.